स्वराज्य उभारण्याचा शहाजीराजेंचा मनसुबा फसला आणि ते विजापूरच्या आदिलशाहीची चाकरी करू लागले. बंगळुरू हे शहाजीराजेंच्या जहागिरीचे ठिकाण. जिजाऊ साहेब आणि शहाजीराजांनी बंगळुरात काही मसलत करून बाळशिवबाला महाराष्ट्रात पुणे मुक्कामी पाठवण्याचे योजले. शहाजीराजांनी बाळशिवबाला काही निष्ठावान सरदार, हत्ती, घोडे, खजिना व भगवा झेंडा दिला. बाळशिवबा जिजाऊ समवेत बंगळुराहून पुण्याकडे निघाले. पुण्याच्या कसबा गणपतीला वंदन करून आई तुळजा भवानीला साक्ष ठेवून बाळशिवबाने मावळ्याच्या दऱ्याखोऱ्यात स्वराज्याचा यज्ञ पेटवला. राजगड, तोरणा, कोंढाणा इत्यादी समिधा यज्ञात पडल्या आणि आदिलशहाची झोप उडाली. प्रथम त्याने कपटाने शहाजीराजेंना जिंजीजवळ पकडून अटकेत टाकले आणि आपल्या फतेखान नावाच्या सरदाराला प्रचंड फौजनिशी स्वराज्यावर सोडले. सुभान मंगळ ताब्यात घेऊन फतेखान सासवड जवळील खळत बेळसर या गावाजवळ तळ ठोकून बसला. नुकतेच मिसरूड फुटलेले शिवाजीराजे पुरंदर किल्ल्यावरून युद्धाचे डावपेच आखू लागले. महाराजांच्या हुकमावरून मावळ्यांची एक तुकडी सुभान मंगळावर तुटून पडली. सुभान मंगळ फते झाला. फतेखानाच्या सरदाराचा दारुण पराभव झाला. सुभान मंगळावर भगवा झेंडा फडकला. स्वराज्यासाठी लढली गेलेली हीच ती पहिली लढाई. आता पाळी होती फतेखानाची. पुरंदरावर जमलेल्या जिवलगांना महाराजांनी आपला मनसुबा सांगितला. फतेखानाला गनमी काव्याचा हिंगा दाखवायचाच सगळ्यांनी आनंदाने माना डोलावले. पुरंदरावरून फतेखानाच्या छावणीच्या दिशेने एका तुकडीने कूच केली. तिच्या मागोमागच इतरही मावळे निघाले. सगळ्यात शेवटी निघाली भगव्या झेंड्याची तुकडी. या तुकडीत एक जवान मावळ्याची हाती भगवा झेंडा होता. या तुकडीमध्ये तगडे 50-55 8-10 मावळे सामील झाले होते. पुरंदरावरून हे वादळ फतेखानाच्या छावणीच्या रोखाने खळत बेलसरकडे घोंगावत निघाले. भगवा झेंडा वाऱ्यावर फडकत होता. मराठ्यांच्या तुकड्या बेलसरच्या परिसरात घुसल्या आणि इशारत होताच फतेखानाच्या छावणीवर तुटून पडल्या. खानाचे लष्कर लढाई सज्ज झाले. भयंकर हाणामारी सुरू झाली. आपलं बळ कमी पडतंय हे जाणून मराठ्यांची पहिली तुकडी हळूहळू काढता पाय घेऊ लागली. झेंड्याची तुकडी मात्र माघारी फिरलीच नव्हती. उलट त्या मर्दांनी शत्रूवर जोरदार हल्ला चढवला. खानाच्या सैन्याने झेंड्याच्या तुकडीला घेरलं. गनिमांनी अगदी झेंड्यावरच गर्दी केली. झेंडा हलकावू लागला. झेंडा पडला तर आपली आबरूच गेली. प्रत्येक जण झेंडा वाचवण्यासाठी शर्त करू लागला. झेंडा धरलेल्या मावळ्याला गनिमांपैकी कोणाचा तरी इतक्या जोरात घाव बसला की तो स्वार घोड्याहून खाली कोसळला. त्याच्या हातातला झेंडा निसटला. आता झेंडा जमिनीवर पडणार इतक्यातच एका तलवार बहादराने झेंडा वरच्यावर पकडला. जखमी स्वाराला तशा जलद गतीने दुसऱ्या एका घोड्यावर बसून झेंडा आपल्या हाती घेतला आणि तुकडीला माघार घेण्याचा हुकूम सोडला. झेंडा हातात तोलीत त्या शमशेर बहादराने झेंड्याच्या तुकडीसह पुरंदराकडे कूच केली. झेंड्याभोवतीच्या गनिमांना कापून जमिनीवर पडणारा झेंडा हवेत वरचेवर झेलून मराठ्यांची आबरू वाचवणाऱ्या त्या शमशेर बहादराचे नाव होते बाजी जेधे, कान्होजी जेध्यांचा लेख. प्रतापगडच्या युद्धामध्ये मर्दुमकी गाजवणाऱ्या कान्होजी जेध्यांचा पुत्र बाजी आपल्या कर्तृत्वाने मराठ्यांची आबरू वाचवण्याच्या कामी आला. त्यांच्या या अतुलनीय शौर्याबद्दल शिवरायांनी बाजींना सर्जेराव हा किताब बहाल केला आणि या प्रकारे बाजी जेध्यांचा बाजी सर्जेराव जेधे झाला.